कुठे निघायचं म्हटलं तर मला अजिबात झोप येत नाही. आणि बघा, 2:15 झाले, 2 वाजल्यापासून जागीच होते मी. तर म्हटलं चला आता उठूया. तर पहिले सकाळच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आटून घेते, पाणी घेते, हे अफ्रेश घेऊन घेते. आणि त्यानंतर मग बाकीचं सगळं एक एक मी विचार करत होते की काय काय गोष्टी कम्प्लीट करायच्या आहेत, फटाफट निघायचंय. तर पूजा, देवपूजा आटपून घेतली. स्वामींना छान आज असं, आता थंडी पडते थोडी थोडी, तर स्वामींना असं थोडंसं जाड वस्त्र घातलंय. आणि फुलं ठेवली नाही आहेत, कारण आता मग 8 दिवस समजा म्हणजे आम्ही नाहीच आहे, तर फुलं ती सुकून जातात म्हणून. हॅलो, नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ, तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ. तर जसं बघितलं की मला काही झोप येत नव्हती आणि लवकर उठायचं होतं म्हणून मी रात्री काहीच तसं शूट केलं नाही, म्हटलं सकाळी लवकर लवकर आवरायचं आहे. तर मी म्हणून मी लवकर उठली की ॲटलिस्ट आपलं आवरून घेतलं ना, मग आपण टेन्शन फ्री राहतो. मग परत चला चला निघा असं नको, आपण आपल्या टायमिंगनुसार तयारी करू शकतो. तर आता वाजलेत 3:20 झालेत आता, आणि अशी पहिल्यांदा ना माझ्याकडून अशी 3 वाजता म्हणजे ब्रह्ममुहूर्त जो आपण म्हणतो, तर ब्रह्ममुहूर्तावरती पूजा झालेली आहे. देवांना मी फुलं वगैरे ठेवली नाही आहेत, कारण फुलं सुकून जातात आणि त्याच्यामुळे निगेटिव्ह एनर्जी येते. तर फुलं नाही ठेवलेत मी, फक्त वस्त्र वगैरे बदलले आणि अशी पूजा झालेली आहे छान. तर आता सगळं आवरलंय, बॅग्स वगैरे थोडंसं काय काय जे फायनल टच जे सामान असतं ना ते राहिलंय भरायचं. आणि कॅब मी शेड्यूल केली होती रात्रीच टायमिंगवर, पण ती 15 मिनटं आधी आपल्याला कॅब अलॉट करतात. तर आता बघू ते कसं होतंय. तर म्हणून लास्ट मोमेंटला घाई नको म्हणून बऱ्याचशा गोष्टी आधीपासून थोड्याशा अरेंज केल्या. मी फक्त हे एक टी शर्ट आणि माझी ही कार्गो आहे, मी नंतर दाखवेन तुम्हाला. जीन्स नाही घेतली, तर कार्गो घातले. आणि आता चला आता पहिले फायनल सगळं करतो आणि मग निघताना सगळं घरातलं चेक करावं लागतं, म्हणजे सगळं व्यवस्थित चेक करून नंतरच निघायचं आहे. तर निघताना मी तुमच्याशी बोलते. विवादे विषादे प्रमादे प्रवासे जली चानले पर्वते शत्रुमते अरण्ये शरण्ये सदा मां प्रपाहि गतिस्वं गतिस्वं त्वमेका भवानि गतिस्वं गतिस्वं त्वमेका भवानि योगेश्वर भगवान की जय. अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर आता आम्ही निघालो, सगळं पॅकिंग बिकिंग, पॅकिंग नाही म्हणता ना, सगळं घराचं सगळं क्लोज केलं. तुम्हाला आता इथे सगळं असं धुकंधुकंसं दिसत असेल, कारण अजून उजाडलं नाही आहे. आता किती 3:50 म्हणजे 4 वाजायला आलेत. तर मी तुम्हाला दाखवते की बॅगा किती घेतल्यात. तर आता किती बॅग आहेत, ही एक मोठी बॅग आहे, त्यानंतर ही एक छोटीशी बॅग आहे माझ्या पाठी. अशाच आम्ही एक्स्ट्रा बॅग अशाच घेतल्यात, कारण आपलं काय सामान वगैरे हँडबॅगमध्ये असलेलं बरं. तर ह्या बॅग खूप कामात येतात, ह्याच्यात भरपूर सामान जातं. मी पहिल्यांदा एवढ्या लवकर उठली असते. निष्ठाचा बघा शूज बीज एकदम भारी. निष्ठा शाळेत जायला उठते का लवकर? कशी उठली मला शाळेत. चला, मी रात्रीच ओला शेड्यूल करून ठेवली होती, तर त्याच्यानुसार टाईमनुसार बघा ओला आलेली आहे आणि आता सामान सगळं भरतो. कारण या बॅग्स आहेत ना, या ट्रेनमधून न्यायला खूप प्रॉब्लेम होतो, कारण खूप जड आहेत दिसायला, म्हणजे तशा असल्या तरी. तर आता सामान म्हणून ओला केली आहे आणि आता निघालो. चला, रस्ता बघा कसा सामसूम आहे. जस्ट आलो एअरपोर्टला, 5 वाजलेत आता, 4 वाजता निघालो, बरोबर 1 तासात आलो, कारण ट्रॅफिक नव्हती त्याच्यामुळे लवकर आलो. तर आता आमचं T2 म्हणजे टर्मिनल 2 आता आमचं फ्लाईट एंडिंगचं, आणि चेकिंग वगैरे करायला थोडासा वेळ आली तर बघा अशा काय आहेत. आणि ते दाखवलं
चाललेली आहे. आता इथून बॅग जाणार आहे. कमी 11.4 एम एम. तर आता आम्ही आतमध्ये आलो आहे. चेकिंग झालं आमचं, आता सगळं बॅग्स वगैरे चेकिंग सगळं झालं आणि आता आतमध्ये आलो. फ्लाईटला पण खूप वेळ आहे, 7:15 फ्लाईट आहे, पण आपल्याला चेक इन 2 तास आधीच येऊन करावं लागतं. म्हणजे एअरपोर्टचे इथे खूप सारे त्यांच्या गोष्टी असतात, लवकर यावं लागतं थोडंसं. आपलं चेक इन पार्ट झालं आणि बघा तुम्ही इथे आजूबाजूला किती छान सगळं डेकोरेशन केलं. इथे क्रिसमसचं पण डेकोरेशन त्याचं मस्त डेकोरेट केलं आहे. तर आता आम्ही बघतो की पहिले काय थोडीशी खायची वगैरे सोय किंवा काय कुठे काय ते बघतो आणि त्यानंतर मग मी सांगते पुढचा रुटीन. मग तुम्हाला सांगते की काय असेल. तर आता आम्ही इथे पेट पूजा करायला आलो आहे आणि तुम्हाला खरं सांगते इतकं महाग आहे ना इथे. म्हणजे इडली वडा डोसा जे असतं जे आपण 100 रुपयाच्या आत घेऊ शकतो तर ते 400 रुपये 450 असे महाग आहे. म्हणून इथे येताना खाऊनच या, कारण आपण कसं लवकरच जाणार 1 तासात. ॲक्च्युली कसं आहे, इथून जोधपूरला जायचं म्हटलं तर बाय ट्रेन जर आपण गेलो तर 15-16 तास तरी लागतात. आणि इथे आपण 1.5 तासात पोचतो जोधपूरला. पण इथे आमच्या इथे म्हणजे कल्याणवरून इथे इंटरनॅशनल एअरपोर्टला यायला जवळपास जर ट्रॅफिक नसेल तर आपण 1.25 तासात इथे पोचतो. त्याच्यामुळे इथे आल्यानंतर परत चेक इन वगैरे सगळं होईपर्यंत आपल्याला अजून वेळ लागतो भरपूर. आणि हे बघा साहेब, नमस्कार साहेब, गुड मॉर्निंग. तर आम्ही आता नाश्ता करणार आहे. भूक लागली आहे कारण लवकर उठलो ना, भूक लागली. नाही मी 2 वाजल्यापासून मी झोपलीच नाही, मला झोपच येत नव्हती. कुठे जायचं असेल की आपल्याला एक टेन्शन असतं की उठू की नाही, नाही तर अलार्म अजून जाईल वगैरे असं तसं. तर आता नाश्ता करतो आम्ही, इडली वडाच, बाकी काही ते काही खात नाही. इडली वडा वगैरे खाणार, तेलकट काय नको, नॉर्मलच चांगलं. तर आता इथे आमची 7:15 फ्लाईट आहे आणि 8 किती वाजता पोहोचणार आपण? किती वाजता निष्ठा? 8:30 8:30 नाही, 8:50 आपली फ्लाईट लँड होणार. हॉटेलपर्यंत किती वेळ? आजचा तर आमचा जस्ट पहिलाच दिवस आहे आता ट्रॅव्हलिंगचा. आता अजून आम्हाला विना वर्ल्डवाले अजून इथे कोणी काही भेटले नाही आहेत. तिथे जोधपूरला आम्हाला भेटणार आहेत ते, आणि मग कोणी असेल टूरमध्ये वगैरे तर ते पण कदाचित तिथेच माहिती पडेल. तर मग जसं जसं पुढे जाणार तसं तसं मी तुम्हाला इंटिमेट म्हणजे सांगत राहीन की काय काय नाही. आत्तापर्यंतची प्रोसिजर तर तुम्हाला दाखवली की आपण इथे आल्यानंतर कसं काय काय असतं. मी एकटी जर आली तर मला खरंच एकटी यायला पाहिजे कधीतरी की हे सगळं आपल्याला जमतं का करायला असं. अरे ते इतकं सारं काय काय ना की कुठे जायचं तेच कळत नाही, काय करायचं तेच कळत नाही. मी तर खूप वेळा ट्रॅव्हल केलंय तरी पण कन्फ्युजन असतं इथे ना, कारण इथे दोघांची आता एंट्री एकच आहे ना, इंटरनॅशनल आणि डोमेस्टिकची, त्यामुळे जरा मग आपल्याला समजत नाही. मग मला असं वाटेल यार इथे येण्यापेक्षा मी ट्रेनने जाईन. इथून फ्लाईट धावत आम्हाला उशीर झाला. तर आता इथून ही अशी छोटी बस असते जी आपल्याला प्लेनपर्यंत सोडते. तर आता आम्ही बसने जातो. विमानामध्ये बसलो खरे, पण विमानात बसल्यानंतर जेव्हा विमान टेक ऑफ होतं ना तर तेव्हा माझ्या पोटात खूप गोळा येतो. आणि बघा अशा प्रकारे आतमध्ये सगळं अरेंजमेंट असतं. पण खूप डिले झालं, आमचं फ्लाईट जवळपास 1 तास डिले झालं
आणि पण मला ना काही काही गोष्टींचं खूपच आश्चर्य वाटतं की एवढ्या सगळ्या माणसांना घेऊन एवढं सगळं सामान घेऊन हे विमान उडतं कसं आणि कसं कोणी बनवलं आणि हॅट्स ऑफ आहे त्या लोकांना की ज्यांनी हे बनवलं आणि इतकं उडवणं विमान म्हणजे खरंच सोपी गोष्ट नाही आहे. ती याआधी सुद्धा मी प्लेनमध्ये बसली होती पण तरीही दरवेळेचा अनुभव काही ना काही वेगवेगळाच असतो. आणि हे बघा किती सुंदर दिसतंय, म्हणजे असं वाटतं की आपण म्हणजे स्वर्गामध्ये चाललोय असंच वाटतं खरंच. पूर्ण ढग असे मस्त असे खाली म्हणजे दिसत आहेत एकदम क्लिअरली आणि खरंच खूप मस्त वाटत होतं एकदम. तर ह्या माणसांचं ना मी मुद्दाहून शूट केलंय कारण हे दोघं दोन कोपऱ्याला झोपले होते आणि जिथपासून बसले होते तिथपासून उठेपर्यंत म्हणजे उठलेच नाही, सगळे लोक पूर्ण प्लेन खाली झालं पण हे दोघं उठले नाही आणि एवढ्या मोठ्या मोठ्याने घोरत होते ना, त्यासाठी मुद्दाहून त्यांचं शूट केलं. आणि बघा आम्ही आता पटकन असं आम्ही जोधपूरला पोहोचलेलो आहोत. तर फायनली आम्ही आता जोधपूरला आलेलो आहोत. फ्लाईट डिले होती, एक तास फ्लाईट डिले झाली त्याच्यामुळे. ॲक्च्युली आमचा इथे पोचायचा टायमिंग होता 8:30 ना, पण आता 9:30 होऊन गेले. 9:30 झाले तर फ्लाईट म्हणजे टेक ऑफ व्हायलाच फ्लाईटला एक तास डिले केला. पण ठीक आहे, 9:50 येणार होते, 9:30 झाले, करेक्ट लेट झाला थोडासा, पण ठीक आहे. आपण जे ट्रेनने किंवा असं 15-16 तास लावतो ते आपण एक तासात कवर करतो. आणि मला तर खूप भारी वाटतं, माझ्या कानामध्ये ना दुखतं जेव्हा फ्लाईटमध्ये बसतो तेव्हा. तुम्हाला कोणाला असा त्रास होतो का की वरती फ्लाईट गेल्यानंतर कानामध्ये? ह्यावेळेला खूप कमी दुखलं, नाही तर लास्ट टाईम आम्ही दिल्लीला गेलेलो तेव्हा माझ्या कानात खूप दुखत होतं प्रचंड. ह्यावेळेला खूप कमी. आणि इथे सकाळ म्हणजे आता 10 आले तरी इतकं थंड आहे ना वातावरण, रात्री काय होणार आहे मला माहिती नाही. रात्री खूप थंडी असणार आहे, आता सकाळी सकाळी जेवढी थंडी वाजते तर रात्री कदाचित जास्त थंडी असू शकते माहीत नाही. हां, तर आता इथे बॅग्स यायला आता सुरुवात झाली आहे, त्याच्यामुळे आता इथे बॅग्स आम्ही कलेक्ट करणार आणि त्यानंतर मग आमचे जे टूर मॅनेजर वगैरे असतील तर मग त्यांच्यासोबत पुढे जाणार. पण भारी एक्सपिरियन्स असतो फ्लाईटचा, मस्त वाटतं आणि चांगलं वाटतं. इथे सगळे बॅगेजसाठी गर्दी आहे, बॅग्स येतात आपल्या. आमची बॅग पहिले पाठवली. अरे नाही, ती आली आहे ती गेली परत. हां, गोल गोल फिरतात वाटतं सगळे बॅग कलेक्ट करतात. जे आपण जिथून बसतो ना तिथून ज्या बॅग आपण पाठवतो म्हणजे एरोप्लेनमधून तर तिथून या बॅग्स इथे येऊन तिथे आल्यानंतर आपल्याला आपल्या बॅग्स मिळतात. आपलं मुंबईचं एअरपोर्ट जसं खूप अवाढव्य आणि खूप प्रचंड आहे, अमाप आहे, पण तसं इथलं नाही आहे. बघा हे छोटंसं असं आहे इथलं एअरपोर्ट, पण छान आहे, मस्त आहे. प्रत्येक ठिकाणाची म्हणजे प्रत्येक ठिकाणच्या गोष्टी वेगवेगळ्या असतात. तर इथलं एअरपोर्ट बघा असं छोटंसं आहे, आगमन आणि तिथून म्हणजे अरायवल आणि डिपार्चर असं काहीतरी असेल. तर आता आम्ही आमच्या बॅग्स घेतल्या आणि चाललो. आता आम्हाला इथे विणावळचे जे टूर मॅनेजर आहेत, गाईड आहेत, ते भेटले. आणि बघा बस समोर उभी आहे आणि इथून आमचा प्रवास आता सुरू झालाय तो म्हणजे हॉटेलकडे. तर जोधपूरमध्ये म्हणजे जोधपूर सिटीमध्ये आहोत आणि इथे हॉटेल आहे तर तिथे आम्ही आता उतरणार आहोत. तर इथून म्हणजे एअरपोर्टपासून जवळ होतं हॉटेल, खूप जास्त लांबही नव्हतं. तर बघा आता आम्ही चाललोय हॉटेलकडे. जस्ट आता इथे हॉटेलला पोहोचलो आणि त्याच्यानंतर आम्ही इथे जस्ट आता हॉटेलमध्ये चेक इन केलंय. हे कुठलं हॉटेल आहे? मथुरम, रॉयल मथुरम. रॉयल मधुरम म्हणून हॉटेल आहे, छान आहे. ब्रेकफास्ट झाला आता, ब्रेकफास्ट खूप मस्त होता. आणि त्यानंतर आता 1 आम्हाला लंचला बोलवलंय, त्यानंतर थोडासा आराम करायचा आहे. आणि त्यानंतर आज बिश्नोई विलेज म्हणून गाव आहे
तर तिथे आम्हाला घेऊन जाणार आहेत. तर हॉटेलचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवते की बाहेरचं बघा किती मस्त आहे, गार्डन वगैरे खूप छान आहे. तर आता प्रत्येकाला इथे रूम अलॉट केले आहेत आणि त्याच्यानंतर रूममध्ये जायचं आहे. थोडा वेळ आता थकलो ॲक्च्युली, आता थोडा आराम करणार, रेस्ट टाईम आहे आता 3 वाजेपर्यंत रेस्ट करा. त्याच्यानंतर मग बिष्णू विलेज. तर आता मी पहिले आम्ही पहिले रूममध्ये जातो, थोडंसं फ्रेश होतो आणि त्यानंतर मग मी तुमच्याशी बोलते. आता इथे आम्ही रूममध्ये आलो तर रूम खरंच खूप मस्त आहे. हॉटेल्स पण खूप छान आहेत, म्हणजे त्यांचं विनावरचं जे ऑर्गनायझेशन आहे खूप मस्त आहे. जसं आपण स्पेंड करतो तर त्याच्या हिशोबाने खरोखरच छान आहे. तुम्ही बघा, रूम बघा किती छान आहे. म्हणजे हे 3 स्टार 4 स्टार तरी असेलच हॉटेल, है ना. तर हे बघा, असा पूर्ण रूम आहे. इथे आपल्याला छान स्टडी डेस्क आहे, त्यानंतर सगळं म्हणजे ज्या गोष्टी आहेत पाहिजेत त्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित आहेत. वॉशरूम वगैरे सगळं छान आहे. मेन कसं असतं की आपण कुठेही स्टेला जातो तर तिथे मेन हायजीन असणं व्यवस्थित असतं, तर ते इथे खूप छान आहे, मस्त आहे हॉटेल. तर आता आम्ही थोडंसं म्हणजे फ्रेश होणार आणि त्यानंतर 1 वाजता लंचला जाणार आहे. तर म्हटलं व्हिडिओ खूप मोठा होईल नंतर, परत समजा मी संध्याकाळचं पण ह्याच व्हिडिओमध्ये सगळं ॲड केलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल. आणि तुम्ही सगळे मला विचारताय की त्याचं बजेट काय आहे वगैरे सगळं, तर पहिले मी तुम्ही माझ्यासोबत पहिले ही ट्रिप एन्जॉय करा आणि त्यानंतर मलाही कळेल की ॲटलीस्ट आपण म्हणजे जे फिरतो आहे किंवा आपला काय कसं आहे, काय काय आहे, त्याच्यानुसार बजेट कसं आहे. तर ते सगळं मी तुम्हाला नंतर छान सगळं व्यवस्थित सांगेन. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच क्लोज करते, कारण व्हिडिओ आपला खूप मोठा होईल. जे संध्याकाळचं जे दाखवायचं आहे ना ते तुम्हाला मी मस्त उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. तर आजचा हा जो जर्नीचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला, आणि छान छान मी तुम्हाला सगळं बऱ्याचशा गोष्टी मी तुमच्यासोबत सगळ्या शेअर करेन. इथे आमच्यासोबत टूरमध्ये जे पण सगळे लोक आलेत ना, मोस्ट ऑफ सगळे म्हणजे एजवाले लोक आहेत ना, हा एजेड लोक आहेत बरेचसे. पण तुम्ही म्हणजे बघाल ना की खरंच की एवढ्या एजमध्ये सुद्धा लोकांना एवढी फिरण्याची म्हणजे उत्साह आहे, आवड आहे. आम्हाला आता जसं वाटतं अरे कसं होईल, हे होईल, थकवू, परत थंडी आहे, हे ते इतका सारा विचार करतो. आणि इतके म्हणजे एज प्लस एज असलेले लोक सुद्धा एवढे फिरायला येतात, तर त्याच्यामुळे त्यांच्याकडून खरंच ह्या गोष्टी शिकण्यासारख्या. फिरलं पाहिजे मस्त, तरच आपल्याला थोडंसं फ्रेशही वाटतं, ब्रेक मिळतो आणि काहीतरी नवीन बघायला मिळतं. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आणि ही जी म्हणजे ही जी सिरीज आहे ना जोधपूरची, तर हे पूर्ण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.